शेतकरी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कडे वळले म्हणजे ते मंड्यांमधन बाहेर जातील का असा प्रश्न आहे तर तसं होणार नाहीये एक लक्षात घ्यायला पाहिजे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ही गोष्ट मुद्दाम कायदेशीररित्या जरी आत्ता आलेली असली तरी असं नाही आहे की भारतात ती चालूच नाहीये अनेक ठिकाणी एकमेकांवरच्या विश्वासाखातर खातर आणि तो विश्वास शेवटी कमवावा लागतो जेव्हा कॉन्ट्रॅक्ट पाळलं जातं तेव्हाच पुढचं कॉन्ट्रॅक्ट केलं जातं तर एकमेकाच्या विश्वासावरती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आजही चालू आहे आणि याचं उत्तम सर्वात उदाहरण म्हणजे अमूल अमूल ही जी कंपनी आहे ती संपूर्णत या पद्धतीने चालणारी आहे आणि मंथन हा सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये ज्यांनी ती सुरुवात केली त्याला शेतकऱ्यांना पटवायला किती वेळ लागला आणि मग त्याच्यातनं त्यांना त्या सोसायटीविषयी आत्मीयता वाटायला लागली आणि नसरुद्दीन शाहच्या तोंडी शेवटी हे सिसोटी आपणी आहे असं म्हणजे सोसायटीच्याविषयीचं आत्मीयता व्यक्त झाली आणि हे जे वर्गीस म्हणून होते त्यांना सन्मान वगैरेही मिळाले ते आता म्हणजे ही जुनी गोष्ट आहे मंथनमध्ये घडलेली गोष्ट ही जुनी गोष्ट आहे पण अमूल ही जी कंपनी आहे ही कंपनी कि किती जोरात चालू आहे आणि ती इतर तत्सम कंपन्यांना किती जोरात कॉम्पिटिशन देते आहे पण असं झालं आहे का की अमूल कंपनी आल्यामुळे दुग्ध व्यवसायातले जे इतर लोक आहेत त्यांना दूध मिळणं असं झालंय असं नाही ते चितळे ना ना असतील ते, ते आणखीन कोण जे जे दुग्ध व्यवसायात आहेत त्या सगळ्यांना दूध मिळते म्हणजे सगळं दूध अमूलनेच पटकावलंय असं नाही कारण कुठल्याही कंपनीला एक्सपॅन्ड करायला उगाच जास्त एक्सपॅन्ड करणं हेही परवडणार नसतं त्याच्यामुळे अमूलची मक्तेदारी दूध दुग्ध व्यवसायावर असं झालेलं नाही आहे व्यंकटेश्वरा हॅचरीज हा सुद्धा जोरदार चालणारा उद्योग आहे आणि त्याच्यामध्येही कामगार आणि मालक असा संबंध नसून पशुपालक म्हणजे कोंबडी कुक्कुटपालक शेतकरी आणि ही ती कंपनी असाच संबंध आहे म्हणजे तही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच आहे पण आज जी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालतात ती एकमेकाच्या विश्वासावर चालतात नव्या सुधारणांमुळे काय होणार आहे की ज्याप्रमाणे कामगार न्यायालयं आणि औद्योगिक न्यायालय असतात त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची ट्रायब्युनल्स ट्रायब्युनल म्हणजे न्यायालय औद्योगिक न्यायालयालाही इंडस्ट्रियल ट्रायब्युनलच म्हणतात तर ह्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचे ट्रायब्युनल्स उभे राहणार आहेत ते कॉन्ट्रॅक्ट फेअर आहे की नाही म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एकमेकाशी कबूल केलेल्या टर्म्स या न्यायी आहेत की नाही हे तपासून देणार आहे त्याच्यात काही तक्रार आली तर तो विवाद सोडवून देणार आहे आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला आता न्यायव्यवस्थेची जोड ह्यामुळे मिळणार आहे आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर फा फार्मिंग वाढेल आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणं ही गोष्ट जिथे यशस्वी होईल तिथे होईल पण ती कितीही यशस्वी झाली तरी मंडी बंद होणार नाही कारण मंडी हा शेतकऱ्याचा हक्क आहे शेतकऱ्यांनी जर मंडीत आला तर त्याला हमीभाव भाव देऊन सरकारने उचललंच पाहिजे हा हक्क तसाच आहे त्यामुळे साहजिकच मंडीपेक्षा चांगलं बिल मिळत असेल तरच शेतकरी बाहेरच्या उद्योजकाकडे जाणार नाही तर तो मंडीच येणार आणि त्यामुळे मंड्या चालूच राहणार त्यामुळे ह्या कायद्याने मंड्या बंद केल्यात हे खोटं आहे बंद पडतील हे खोटं आहे त्याच्यानंतर या कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये उत्पादन आणि इनपुट्स आणि पैशाची देवाणघेवाण हा जो करंट एक्सपेंडिचरचा भाग आहे म्हणजे ते प्रक्रिया चालू असताना होणारे खर्च आणि विक्रीतून येणारा पैसा हा जो चालू खातं आहे तेवढंच त्यात असणार आहे जमीन किंवा ट्रॅक्टर किंवा कुठलाही फिक्स्ड ॲसेट शेतकऱ्याचा हा ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये इन्व्हॉल्व नाही म्हणजे जसं आपण मंगल कार्यालय एखाद्यासाठी एखादं कार्यालय घेतलं तर आपलं कार्य झाल्यावर आपण ते सोडतो आपण त्याचे कार्यालयच घेऊन बसत नाही तसं आहे की शेतकऱ्याची जमीन हा विषयच नाही आहे याच्यामध्ये शेतकऱ्याच्या जमीन शेतकऱ्याला जमीन विकण्याचंही स्वातंत्र्य असलं पाहिजे अशी एक मागणी आहे पण ती मान्य झालेली नाही आहे या सुधारणामध्ये शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याकडेच राहणार आहे किंबहुना ज्या शेतकऱ्याला शेतीतून बाहेर पडायचं आहे त्याला जमीन विकता येत नाही हा असं आज त्याच्यावर बंधन आहे तेही तसंच राहणार आहे त्यामुळे शेतकरी आणि त्याची जमीन हे एकमेकाला बांधलेलेच राहणार आहे सहकार्य हे फक्त त्या प्रॉडक्शन प्रोसेसमध्ये असणार आहे आणि त्यामुळे जास्त आधुनिक यंत्र उपकरणं ही आणणं आपापल्या शेतात किंवा जर सलग असली तर फारच उत्तम हे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे आणि त्यांची उत्पादकता वाढणार आहे उत्पादकता वाढली की साहजिकच त्यांचा नफा वाढतो किंबहुना ज्याला नफा म्हणता येईल असा त्यांना मिळायला लागतो आज त्यांना निगेटिव्ह नफा बऱ्याच जणांना होत तस असतो तसं होणार नाहीये आणखीन लहान शेतकऱ्याची नळ काय असते पीक बुडलं तर काय करायचं त्यासाठी पीक विमा ही योजना ऑलरेडी आणलेली आहे ती तशीच राहणार आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टरशी तुम्ही कॉन्टॅक्ट केलं आहे म्हणून तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं काहीही नाही आहे त्यामुळे पीक विमा तशीच राहणार आहे याशिवाय किसान सन्मान योजना वगैरे मोदींच्या राजवटीमध्ये ज्या अनेक शेतकऱ्यांसाठी तरतुदी झाल्या त्याच्यात आता असंही पद्धत आलेली आहे की महिन्याला ठराविक रक्कम त्याच्या खात्यात पडेलच मग त्यानी त्यावर्षी शेती नाही केली तरी चालेल नाही केली तरी चालेल म्हणजे त्याला नाही करता आली तरी ती रक्कम पडेलच म्हणजे ही रक्कम हुकमी त्याला मिळणार आहे आता ही रक्कम हाताशी असल्यावर पीक येईपर्यंतच्या काळात स्वतः काय खायचं आणि कुठून खर्च करायचा या प्रश्नाला खावटी म्हणतात आणि इनपुटसाठी जे कर्ज लागतं त्याला तगाई कर्ज म्हणतात खावटी कर्ज आणि तगाई कर्ज यासाठी सहकारी बँका किंवा गावातल्या पतसंस्था किंवा सावकार यांच्याकडे शेतकरी जातात आणि सावकारीवरती जरी बंदी असली तरी ती प्रत्यक्षात नाही आहे आणि त्यामुळे हो बडे शेतकरी हेच सावकार म्हणून छोट्या शेतकऱ्याला कर्ज देत असतात आणि त्याला ते व्याजामध्ये प्रचंड नाळत असतात आणि सावकाराच्या भयाने आत्महत्या आत्मात्य होता। होतात आत्महत्या ह्या सरकार हमीभाव देत नाही म्हणून होत नाहीत सावकाराच्या भयाने आत् आत्महत्या होतात हे जर आपण लक्षात घेतलं तर ही सावकारी नष्ट करण्याची एक वेगळीच युक्ती या सरकारने काढलेली आहे की शेतकऱ्याला लिक्विडिटी देतच राहायचं लिक्विडिटी म्हणजे खेळता पैसा हातात खेळता पैसा असणं हे शेतकऱ्याला देतच राहायचं त्याच्यामुळे त्याची जी नट जी आहे सावकाऱ्याकडे जाण्याची ती जाणार आहे हा फार मोठा लहान शेतकऱ्याला फायदा आहे आता होतं कसं मोठ्या शेतकऱ्याला त्याचीच इकॉनॉमी जोरदार असल्यामुळे ह्या हो गरजा कमी लागतात आणि त्यामुळे त्याला ह्यातनं फार काही वेगळा फायदा नाही आहे त्याला त्याला हमीभाव मिळणार आहेत हमीभाव मिळण्याचा काही प्रश्न नाही मोठ्या शेतकऱ्याची ए पी एम सी कृषी उत्पन्न बाजार समितीत वट असल्यामुळे तो, तो तिथेही माल त्याचा त्याला सध्या जो चांगल्यापैकी तिथे रिटर्न मिळतो त्या पद्धतीने तो तिथेही विकू शकणार आहे आणि त्यामुळे मोठे शेतकरी ए पी एम सीत आणि लहान शेतकरी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगकडे असा बदल होणार आहे आणि ह्याच्यामध्ये कोणाचाच एकही पैसा कमी होणार नाही आहे एक्सेप्ट जे मध्यस्थ पैसे खातात म्हणजे स्वस्त धान्याचे दुकानदार असतील अन्न महामंडळाच्या अधिकारी असतील गोदामाचे अधिकारी असतील कृषी उत्पन्न बाजार समितीतले अधिकारी असतील तिथले आडते असतील तिथले दलाल असतील हे जे अनुत्पादक लोक आहेत ह्या अनुत्पादक लोकांना आज जे शोषण करायला मिळतं आहे ते मिळणार नाही कारण तुम्ही जर शोषण केलं तर मी कॉन्ट्रॅक्ट करतो बाहेरच्या उद्देश ही बार्गेनिंग पॉवर आता या शेतकऱ्याला मिळते आहे त्यामुळे नुकसान या कृषी सुधारणात होणार कोणाचं आहे तर जे अनुत्पादक सावकारी करणारे दुसऱ्याच्या मालाचा व्यापार करणारे अडते असे जे अडवणूकदार आहेत त्यांचंच नुकसान होणार आहे लहान शेतकऱ्याचा ह्याच्यामध्ये फायदा आहे आणि यामुळे ऑबवियसली हे, हे जे आंदोलन चाललेलं आहे हे खरं म्हणजे न राबणाऱ्या आणि मुख्यतः राजकारण आणि व्यापार करणाऱ्या अशा बड्या शेतकऱ्यांचंच आहे आता इतकं खोटं असूनही मग ते इतके मोटिवेट कसे होत आहेत तर ह्याचं एक कारण असं आहे की विरोधी पक्ष काँग्रेस अकाली दल आप नक्षलवादी हे जे सगळे एलिमेंट्स आहेत ही लोकांचं ब्रेन वॉशिंग करून काही नाही हो हे म्हणतात कायद्यात काही तसं नाही आहे पण ते बघा तुम्ही ॲक्च्युली मंड्या बंदच होतील बघा तुम्ही हमीभाव रद्दच होतील आपल्याला काय माहिती पुढे काय होईल ते अशा प्रकारचा भय पसरवत आहे आता कुठलाही कायदा करताना आज काय आहे आणि त्यात काय होईल असा करता येतो उद्या जर समजा असं झालं हां तर काय होईल असा आत्ताच्या कायद्यात कसं घालणार हा प्रश्न आहे पण तरीही भविष्य काळासाठी सुद्धा मंड्या बंद होणार नाहीत आणि हमीभाव चालू राहतील हे कलम घालायला सरकार तयार आहे पण शेतकरी संघटनांनी आता असा स्टँड घेतलेला आहे की कृषी सुधारणा कायदेच रद्द करा कलम वाईज बोलणी करायला आम्ही तयार नाही आता कृषी सुधारणा अरफार रद्दच करा या मागणीसाठी हे दिल्लीकर जे आडून बसलेत ते सरकार कदापि ऐकणार नाही ह्याचं कारण या कृषी सुधारणामुळे हो त्यांचा देशभर विखुरलेला जो मतदार आहे जो लहान शेतकरी आहे किंवा शेतमजूर आहे त्याची मतं त्यांना हवी आहेत ह्यांची मतं असणार नाही आहेत आणि त्यामुळे सरकारला एक तर स्वतःचा शब्द पाळण्यासाठी आणि खरोखरच जनहितासाठी हे कायदे मागे घेता येणार नाहीत आणि त्यामुळे सरकारने आम्ही कायदेच मागे घेणं हे कदापि करणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे सुप्रीम कोर्ट आता इथपर्यंत आलेलं आहे की तुम्ही ते काही काळ स्टे केल्या के केले तर शेतकरी मग कलम बोलणी करायला तयार होत आहेत का तर अजूनही आजही शेतकरी कलम बोलणी करायला तयार नाही आहे आता सुप्रीम कोर्टानेच निकाल द्यायचा आहे की या केसमध्ये काय करावं एक कमिटी करून तिच्या पुढे हे सगळं गारहाणं मांडलं जावं आणि तिने सोल्युशन काढावं किंवा शेतकऱ्यांना कलम वाईज वाटाघाटी करायला कसं भाग पाडावं हा निर्णय आता सुप्रीम कोर्टाने घ्यायचा आहे परंतु नागरिक म्हणून आपण अगदी हे स्पष्ट लक्षात ठेवलं हो पाहिजे की गरिबांच्या गरीब शेतकऱ्यांच्या विरोधी आणि श्रम न करणाऱ्या आडत्यांच्या बाजूनी असंच हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाला आपली सहानुभूती असण्याचं ग्राहक या नात्याने किंवा शेतकरी या नात्याने किंवा शेतमजूर या नात्याने काहीही कारण नाही आहे हे फसलेले आहेत आणि फसवणारे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं या तथाकथित किसान आंदोलनाचं आतलं सत्य हे अशा स्वरूपाचं आहे धन्यवाद